गणेश कवाडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. गणेश, या दुर्घटनेनंतर बचाव कार्य सुरू झालं होतं, काय सध्या परिस्थिती आहे? बचाव कार्य अजून सुरू आहे की थांबवण्यात आलंय? भूषण, बघितलं जात असेल तर ही जी आहे ती सकाळी 9:30 जे आज शनिवार होता आणि शनिवारच्या निमित्ताने देखील कॉलेज लवकर सोडलं होतं आणि त्याच्यानंतरून जी आहेत ही मुलं समोरच कॉलेज असल्यामुळे समुद्र किनारी आली होती आणि त्यानंतरून ह्या जो बोटी आहे त्या बोटीमध्ये प्रवास करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेसच ही दुर्घटना झाली होती आणि त्याच्यामध्ये 30 ते 40 जे होते ते मुलं होती आणि त्याच्यानंतरून त्या 30 ते 40 मुलांना मधल्या 3 मुलांना काढण्यामध्ये यश आलं नव्हतं आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मात्र या सर्व संदर्भामध्ये आपल्याबरोबर इथला जो प्रतिनिधी आहे हर्षद आपल्यासोबत आहे. हर्षद, काय सांगशील, कशा पद्धतीने ही घटना घडली आणि कशा पद्धतीने हे बचाव कार्य सुरू होतं? गणेश, साधारण 9:30 केएल पोंडा हायस्कूलची जी मुलं आहेत ती शाळेतून आल्यानंतर जी प्रवासी बोट होती त्या प्रवासी बोटमधून आत सफरीसाठी गेली होती आणि ही जात असताना मुळात ती जी बोट आहे ती बोट पूर्ण काय बाहेर येत नाही, ती किनारा येत नव्हती. ती बोट बोटी जाण्यासाठी आणखी एका छोट्या बोटीचा वापर करून त्यांना जायला लागत होतं. अशा पद्धतीने ही मुलं आत चढली, काही अंतरावर ही मुलं गेली आणि अशी माहिती समोर येते की सेल्फी काढण्याच्या नादामध्ये एका साईडला ती बोट कलंडली आणि बोट बुडाली. बुडाल्यानंतर जो बोटीचा चालक होता तो मात्र तिथून त्यांनी उडी मारली आणि पळ काढला आणि तो पळून गेला अशी माहिती येते. त्यानंतर ही घटना स्थानिक इथले जे मच्छीमार होते आजूबाजूला त्यांना समजली. त्यानंतर ते स्थानिक मच्छीमारांनी प्रथमतः बचाव कार्यासाठी झेप घेतली. त्यानंतर इथलं जिल्हा प्रशासन, नंतर कोस्टगार्डच्या बोटी आल्या, त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि तटरक्षक दलाचे जी मदत आहे त्यानंतर आली आणि एकूणच जवळपास 5 ते 5:30 तासाचं हे सगळं रेस्क्यू जे कार्य होतं ते सुरू झालं. 5:30 च्या आसपास रेस्क्यू पूर्ण झालेलं आहे. अशा एवढी घटना घडली आहे, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी काही लक्ष दिलं जातं का? कारण की पर्यटक देखील चौपाटीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फिरायला येतात, या अगोदर देखील अशा घटना घडल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी प्रशासन काळजी घेताना दिसत नाही का? गणेश, महत्त्वाची गंभीर बाब हीच आहे की डहाणूचं हे बीच आहे, प्रसिद्ध असं बीच आहे, मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात. आज शनिवार होता, विकेंडला तर मोठी गर्दी इथे असते. इथे कुठल्याही प्रकारचं कोस्टगार्ड जीवरक्षक इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. बाजूला कोस्टगार्डचं ऑफिस सुद्धा तरीसुद्धा त्यांची इथे गस्त पाहायला मिळाली नाही. ही बोट जी आहे ती 6 दिवसापूर्वी सुरू झाल्याचं म्हटलं जातं अशी माहिती आपल्याला मिळते. मात्र ती बोट अधिकृत आहे की नाही हे जेव्हा तपासलं असतात ती बोट अनधिकृत असल्याचं समोर आलंय. काहीतरी 50 रुपये घेऊन तो बोट मालक इथल्या पर्यटकांना बसून आत न्यायचा, एक सफर करून आणायचा, पण मात्र त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची अधिकृत परवानगी नव्हती. ही गंभीर बाब समोर आल्या नंतर आता पालकांची आणि सगळ्यांची जेव्हा ओरड झाली त्यानंतर आता जे प्रशासन आहे, जे पोलीस प्रशासन आहे, ते गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळते. 3 लोकांना इथे दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय आणि साधारणतः जी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली त्याप्रमाणे एकंदरीत बघितलं जात असेल तर त्या पद्धतीने जे आहे कुठल्याच प्रकारच्या परवानग्या न घेता असे व्यवसाय केले जातात आणि त्याच्यामुळे अशा जे आहे ते तरुण मुलं आहेत त्यांना आपला जीव गमवावा लागतोय. मात्र अशा पद्धतीने जर सुरक्षा रक्षक आणि जर जीवरक्षक या ठिकाणी उपलब्ध नसतील तर मोठ्या प्रकारच्या दुर्घटना आहेत त्या होतात. या देखील अगोदर अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत, तरी देखील जे आहे ते प्रशासनाकडून काळजी घेतली जात नाही आणि त्यामुळेच खरं तर ही जी आहे प्रशासनाने एक गंभीरपणे या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि जे समुद्र किनारे आहेत त्या तिकडे जे आहे ते लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळे खरं तर जे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष सुद्धा या निमित्तानं या अपघातामुळे समोर येत आहे याची ही काळजी प्रशासनाने यापुढे घेतली पाहिजे. धन्यवाद. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.